Yes, yeah. Good afternoon. Good afternoon, please sit down, sir. Kasha tapa? Masta hai, sir. Ekta masta. Naavna samta introduction deje. Sir, me zavalga me sahi taluka Tulzapur, jilla Usmanabad, mutun aalim hai. Maza daavi parant shikshan gaavatas zala. Nantar akravi baravi ani BSc maza Usmanabad ite Ramkrishna Paramahansa Mahavidyalaya ya thikani zalela hai. आणि सध्या मी कर सहाय्यक म्हणून राज्य कर आयुक्त कार्यालय मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे. बीएससी कशात केलं? माझं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स तिन्ही विषयामध्ये बीएससी. स्पेशलायझेशन नाही? नाही. पोस्टिंग कुठे? मुंबईला आहे का? हो. रामकृष्ण परमहंस का सर उस्मानाबादला आहे. तो शरद पवार पण येते ते हायस्कूल हायस्कूल त्यांच्याकडनं त्यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? रामकृष्ण परमहंस कोण होते, काय त्यांच्याबद्दल माहिती सांगा. सर ते स्वामी विवेकानंदांचे गुरु होते आणि काली मातेचे एक उपासक म्हणून त्यांना म्हणजे असं ओळखलं जातं. बंगालमधले जी दुर्गा माता होती तिचे एक पुजारी होते ते आणि त्यांना म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती झाली होती. स्वामी विवेकानंदांचे असे 4 ते 5 वाक्य तुम्ही इथं मेन्शन करा की जे प्रशासनासाठी फार उपयुक्त आहे, ते प्रेरणादायी आहे, त्यांची कोट आहेत असे 4 ते 5 जे तुम्हाला आठवत असतील. असं काही नाही की सत्य हेच करा की जे प्रशासनाला फार उपयुक्त आहे, जे तुम्हाला आवडले. उठा, जागे व्हा आणि आपलं ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका. आता हे प्रशासनामध्ये म्हणजे लगेच ध्येय तर म्हणजे आपण गाठ लगेच गाठता येत नाही, ते एक प्रोसेस आहे. म्हणजे आपल्याला ते टप्प्याटप्प्यानं जावं लागणार पण उठा, जागे व्हा हे तर याला म्हणजे लागू पडेल असं वाटतं. तुम्ही स्वतः कसे हे तत्व हे कोट कसं लागू करा? सर मी सध्या तर मी MPSC चा अभ्यास करत होतो, मग त्या कोटमुळे मला ऊर्जा भेटायची की म्हणजे दिवसाची सुरुवात झाल्यापासून आपण कुठल्या वेळी काय केलं ह्याच्यासाठी उठा, जागे व्हा हे शब्द जरी ऐकले तरी एक प्रेरणा यायची त्यात. ओके. आणि त्यांचे गुरु जे होते रामकृष्ण परमहंस यांच्याकडून तुम्ही काय घेणार प्रशासनासाठी? ते सर त्यांच्या हाताखाली म्हणजे इतका मोठा म्हणजे एक राष्ट्रीय अगदी त्यांना जागतिक पातळीवर त्यांच्या शिष्याला ओळखलं जातं आणि त्यांच्या हातून असा शिष्य घडला, त्यामुळं अशा माणसाकडून काही ना काही घेण्यासारखं आहे. नाही, तुम्ही काय घेणार ते घेण्यासारखं नाही, ते जनरल नको सांगा. तुम्हाला पर्टिक्युलर फोकस ऑन तुम्ही याला काय अपेक्षित आहे त्यांच्याकडून, तुम्ही काय क्वालिटी घेणार, काय गुण त्याच्याकडे असंख्य आहे, त्यांना बियॉन्ड काय असं म्हणूया, परंतु तुम्हाला काय अपेक्षित आहे, तुम्ही काय घेऊन घेणार त्यातला क्वालिटी? सर ते म्हणजे आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे आणि अध्यात्मामुळे जर आपण आपल्या चालू आयुष्यामध्ये जर आपण स्थिर राहू शकलो किंवा म्हणजे डिस्टर्ब न होता आणि तर आपण आपलं प्रशासनामध्ये मन स्थिर राहणं पण हे पण एक खूप महत्त्वाचं आहे आणि ते जरी साध्य झालं तरी भरपूर आहे असं वाटतं. आता अध्यात्म काळानंतर हा अध्यात्म एखाद्या हिंदू कम्युनिटीचा असेल किंवा अध्यात्म एखाद्या दुसऱ्या कम्युनिटी असेल, ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, जैनिझम असेल, बुद्धिझम असेल, पारसी असेल, अध्यात्म सगळ्या बाजूने असू शकतो. हो सर. मग हा जर आपल्याला अध्यात्मक जो आहे, जर तुम्ही पहिला प्रेग्नन्स कशाला दिलाय तुम्ही? उपजिल्हा. जर प्रशासनामध्ये प्रत्येक धर्माने आपला अध्यात्म घेऊन आला तर काय होईल प्रशासनाचं? सर असं आहे की प्रत्येक धर्मात म्हणजे चांगल्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि प्रत्येक धर्मातून काही ना काही घेण्यासारखं आहे आणि असं नाही की आपण धर्मातून एखादी गोष्ट घेतली म्हणजे आपण धार्मिक झालो किंवा आपण त्याचं मिसयूज करतोय असं पण काही नाही, त्यामुळे चांगल्या गोष्टी घेण्यात असं काय हे आहे असं वाटत नाही. मात्र कर्नाटक मध्ये हिजाबबंदीवर का आंदोलन झाली, त्यामागची भूमिका काय? सर आता आपल्या देशामध्ये आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र होतो आणि आपल्या देशात प्रत्येकाला धर्म प्रचाराचं धर्म आचरणाचं 25 नुसार आपल्याला अधिकार आहे. बरोबर. आणि त्यामुळं मुस्लिम असतील, हिंदू असतील, त्यांना प्रत्येकाला त्यांनी कुठले कपडे परिधान केले पाहिजेत, बुरखा घातला पाहिजे, ना घातला पाहिजे, त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांना त्यांचा अधिकार आहे असं वाटतं मला. पण ह्याला जे धार्मिक रंग दिला जातोय ते चुकीचं आहे असं वाटतं. नाही, शाळा मध्ये प्रत्येकाने आपल्या धर्मानुसार ड्रेस कोड करावा,
हा माझा प्रश्न आहे आपल्याला. अच्छा, शाळेमध्ये नाही सर, शाळेमध्ये आपल्याला जे शाळेच्या नियमाप्रमाणे जो आपल्याला ड्रेस कोड दिलेला आहे तो आपल्याला घालावाच लागणार आहे, जरी तो हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल. तिथं जर असं येत असेल तर काही धार्मिक संघटना जर प्रत्येक गोष्टी फोर्सफुली तिथं इम्प्लिमेंट करत असतील तर एक आपण विभागीय अधिकारी म्हणून कोणती भूमिका घ्याल? सर आपण पहिलं म्हणजे त्या शाळेमध्ये जाऊन आपण विद्यार्थ्यांचं प्रबोधन करू शकतोय किंवा चर्चासत्र आयोजित करून एका मोठ्या किंवा त्यांच्या धर्मातले आध्यात्मिक असतील हिंदू मुस्लिम असं कुठलेही धर्मातले असतील तर त्यांना पण आपण बोलावून त्यांचं आपण जागृत करू शकतो की बाबा आपण शाळेमध्ये आलोय तर आपल्याला शाळेचे नियम पाळावे लागतील. आपले जरी कुठल्या धर्माबद्दल श्रद्धा असेल तरी आपण शाळा हे ठिकाण नाही की आपण तिथं एक आपल्या धर्माचं हे दाखवून देऊ असं आपण प्रबोधन करू शकतोय. मग विद्यार्थ्यांमधूनच आपण जागृती करू शकतोय. तालिबान चा विचार जर आपण केला असेल तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की तालिबानची भूमिका आपण जेव्हा बघतो की 300 महिला तिथे जजेस होतात आणि आता सध्या एकही महिला नाही, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? सर निश्चितच ते एक धार्मिक राष्ट्र आहे आणि कुठलेही धार्मिक राष्ट्र म्हणजे पुरोगामीपणा दाखवणारच नाही, कारण स्त्रिया पुढे यावेत असं त्या संघटनेला वाटतच नाही, म्हणजे त्याने अगदी शाळेत जाण्यापासून कॉलेजमध्ये जाण्यापासून बंधन घातलेले आहेत आणि हे चुकीचं आहे. जिथं कोणते राष्ट्र जेव्हा धर्माचं वेगळं राष्ट्र असतं त्या राष्ट्राची प्रगती होते का याकडे आपण कसं बघतो? सर धार्मिक राष्ट्र असेल त्याची प्रगती होणं शक्यच नाही, कारण ते प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं जे प्रतिगामीपणे आहे ते आणणारच आहेत आणि त्यांना असं वाटणार आहे की आता समजा एक मुस्लिमचं आपण उदाहरण घेतलं तर त्यांना असं वाटतं की आपल्याला शरियत कायदा पाहिजे, म्हणजे पूर्वीपार ज्यांचं जे कायदे लागू आहेत तेच त्यांना पाळावे वाटत आहेत, म्हणजे मग ते असं सुधारणा ॲक्सेप्ट करायला लवकर तयार होत नाही त्यांची मानसिकता. असं ओके ठीक आहे. तुमचा विषय कोणता आहे पदवीला? सर मी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स तिन्ही विषयामध्ये झाले मला. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स न्यूटनचे नियम प्रशासनात कसे उपयुक्त पडाल? गतिविषयक नियम, न्यूटनचे गतिविषयक नियम तुम्हाला माहिती, फिजिक्स तुमचं झालेलं असेल, पहिला गतिविषयक नियम, दुसरा असेल, थर्ड लॉ असेल, तर ते प्रशासनात कसे उपयुक्त पडतील ते आम्हाला स्पष्ट करून सांगा. न्यूटन्स लॉ, फर्स्ट लॉ देन एक्सप्लेन, यू मेन्शन सेकंड लॉ देन मेन्शन, थर्ड लॉ देन मेन्शन. तर आता मला ते तिन्ही लॉ माहिती आहेत परंतु त्याचं ऍप्लिकेशन असं डायरेक्टली म्हणजे हे होत नाही, क्लिक होत नाही, म्हणजे काय असू शकेल सांगा. पहिला लॉ असा आहे की म्हणजे सर समजा आपण एखादी वस्तू जर गतीमध्ये ठेवली तर ते त्याला जर आपण एक्सटर्नल फोर्स नाही लावला तर ते गतीमध्येच राहणार आहे, किंवा एखादी वस्तू जर स्टॅटिक असेल एखाद्या ठिकाणी थांबली असेल तर त्याला एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय नाही केला तर ते स्टॅटिकच राहणार आहे, असा एक पहिला नियम होता. नंतर दुसरा नियम म्हणजे फोर्स इक्वल टू मास इन टू ॲक्सलरेशन असा आहे आणि थर्ड होता की एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हा मग तिसरा नियम आपण बऱ्यापैकी म्हणजे लागू शकू शकतो प्रशासनामध्ये. मला स्पष्टीकरण हवं. तिसरे नियम सांगू शकतो मी. समजा सर आपण आता समजा उपजिल्हाधिकारी असतील तहसीलदार म्हणजे कुठलेही अधिकारी असतील आपण ज्यावेळेस त्या पदावर असतो आपल्याला वेगवेगळे म्हणजे निर्णय घ्यावे लागतात. आता हे आपण घेतलेला निर्णय हे आपण ॲक्शन जर घेतली तर त्याला जनतेतून कसा प्रतिसाद भेटतो म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि त्यांचा प्रतिसाद आपण हे रिॲक्शन असं अर्थ घेऊ शकतो त्याचा, म्हणजे आपली ॲक्शन जर चांगली असेल तर त्याचं रिॲक्शन चांगलीच येणार आहे. तर एक सिच्युएशन तुम्हाला देतो, तुम्ही प्रांताधिकारी म्हणून काम करता, पहिला प्रेफरन्स तुम्ही त्याला दिलेला आहे आणि अचानक पाणी समस्या महाराष्ट्रात आहे, बऱ्याच जिल्ह्यामध्ये आहे, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, इव्हन गुरांच्या पाण्याची, चाराची, छावणीची बऱ्याच समस्या आपल्याला मराठवाड्यात जास्त दिसतात, तुम्ही तिथंच कार्यरत असं म्हणतो. सगळ्या महिलांनी ठरवलं, बरेचदा तुम्हाला पत्र दिलं, तुम्हाला
आमच्या भेटी घेतल्या, तुम्हाला सांगितलं की आता असं असं आहे, तर तुम्ही पाण्याचा इश्यू तुम्ही शासनाला कळव, पण शासनानं त्याच्यावर काही अक्षर घेतलेला नाही. हो हो करत बघूया बघूया कोणती भूमिका झाली. शेवटी 15 दिवस झाले त्यांना पाण्यापासून लांब राहावं लागलं, कंटाळलेत महिला आणि मग त्यांनी हंडा मोर्चा तुमच्याकडे घेऊन आले. आणि हंडा मोर्चा घेऊन जिथं 20-25 महिला येणार होत्या तिथं 2500-3000 महिला गोळा झाल्या सगळ्या पंचकृषीतल्या. आणि तो तुमच्या प्रांत कार्यालयावर तो मोर्चा आला. तुमच्याकडे मोजून फक्त 1-2 पोलीस कर्मचारी होते, बाकी तुमचे मसूरचे कर्मचारी. पण काही लोकांनी मोर्चा बघून त्यांनी पळ काढला, तुम्ही कॅबिन मध्ये आहात आणि डायरेक्ट न विचारता काही महिला आपल्या कॅबिन मध्ये आल्या. तर आपण तो मोर्चाला कशा पद्धतीने सामोरे जातो हा एक साधा प्रश्न. पण तो मोर्चा एवढा अग्रेसिव्ह आहे त्याची पार्श्वभूमी मी आपल्याला सांगतो की त्यांनी बांगड्या सोबत आणलेला आहे की तुम्ही आम्हाला पाणी देऊ शकत नाही, प्रशासनाचे योग्य काम करू शकत नाही, तर तुम्ही काय करा ह्या बांगड्या तुमच्या टेबलवर त्यांनी ठेवल्या. अशा परिस्थितीत आपण प्रांत अधिकारी म्हणून कसं काम? सर सुरुवातीला तर मी म्हणजे चर्चेतूनच मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन. त्यांना समजावून सांगेन की मी प्रयत्न स्वतः केलेले आहेत, म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलेला आहे किंवा मग कलेक्टर ऑफिस असेल त्यांना कळवलेला आहे, शासन दरबारी पण प्रयत्न चालू आहे. आणि सध्या ऍक्शनला जरी उपलब्ध नसेल तरी मी स्वतःच्या अधिकार वापरून पुढच्या आठवड्यात किंवा येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी मी स्वतःच्या अखेरीत काही ना काही प्रयत्न करेल आणि त्यांना काहीतरी म्हणजे एक दाखवेन की आता आपण विहीर अधिग्रहण करतोय, बोर अधिग्रहण करतो, ज्यावेळेस दुष्काळी परिस्थिती असेल त्यावेळेस येऊन मी त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी लगेच तशी ऑर्डर काढण्याची माझी मानसिकता आहे असं त्यांना पटवून देईन, जेणेकरून त्यांचं म्हणजे राग शांत होता येईल. आणि असं हिंसा केली म्हणून आपण तर मी अधिकारी ह्याने तर हिंसा तर करू शकत नाही. महिलांसमोर काय करणार? गुन्हे दाखल होते. हो सर, मग काय म्हणजे जे आहे ते ऍक्सेप्ट कधी कधी ऍक्सेप्ट करून करावं लागणार आहे. म्हणजे असं म्हणजे त्यांनी शाही अंगावर फेकले तरी शाही अंगावर फेकून घेणार? हो सर, म्हणजे आता दुसरा जर काय ऑप्शनच नसेल तर कधी कधी शाही फेक प्रकरण महाराष्ट्रात सध्या खूप गाजते ना. हो सर, आता ते मंत्री महोदय असून सुद्धा त्यांना सुद्धा म्हणजे त्यांना तशा गोष्टी फेस कराव्या लागतात. मग आपण अधिकारी म्हणून पण आपल्याला पण कधीतरी सिच्युएशन येणार आहे आणि आपल्याला ते ऍक्सेप्ट करावं लागणार आहे. त्याच उपायोजना काय असेल तुमची? त्या क्षणाला तर असं काय म्हणजे सांगता येणार नाही. केमिस्ट्री मध्ये मोल्स पाहिजे का? हो सर. काय असतात सर? म्हणजे आता समजा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन O2 म्हणजे एका ऑक्सिजनच्या अणूचं वजन 16 ग्रॅम, 16 किंवा त्याचं ॲटॉमिक मास युनिट जे आहे त्याचं, तर 16 × 2 = 32, तर हो 32 ग्रॅम जर एकत्र आला तर तो ऑक्सिजनचा 1 मोल झाला. असं व्हॉट इज अ बफर? बफर बफर म्हणजे बफर सोल्युशन असं म्हणतो. म्हणजे बफर सोल्युशन म्हणजे समजा ते एखादे ॲसिड आहे तर त्याची ॲसिडिटी वाढू नये किंवा बेसिडिटी वाढू नये ते मेंटेन ठेवते, म्हणजे त्याची काय म्हणतात त्याला ॲसिडिटी pH मेंटेन ठेवतो ते. pH मोलॅलिटी, मोलॅलिटी म्हणजे मोल्स पर लिटर. आता समजा एखादा काय सोल्यूट आहे तर त्याच्या सोल्युशन मध्ये किती त्याचं प्रमाण आहे लिटर नुसार तर ते मोलॅलिटी असेल. नक्की 1 kg सॉल्व्हेंट म्हणता होते, 1 kg मध्ये ऑफ सॉल्व्हेंट नाही लिटर मध्ये व्हॉल्यूम मध्ये आकार म्हणतो. अच्छा, मोलॅलिटीज त्याला आपल्याला म्हणता येईल की नंबर ऑफ सोल्युट्स. हा कसं त्याट प्रेझेंट इन 1 kg
सोल्यूशन सोल्वर सॉल्व. व्हाट इज द टिट्रेशन? काय सर टिट्रेशन? टिट्रेशन सर मी टायट्रेशन असं ऐकलेलं आहे बहुतेक. आता युअर वर्ड्स प्रोनाऊन्सिएशन इज टायट्रेशन. अच्छा म्हणजे सर त्यामध्ये आपण ऍसिड एखादं सोल्युशन ते ऍसिड आहे का बेस आहे हे आपण टायट्रेशनद्वारे ओळखू शकतो. म्हणजे त्याचा कलर आपण ऑब्झर्व करू शकतो. ते ऍसिड टू बेस त्याचं कन्वर्शन झालंय का हे आपल्याला ओळखता येतं टायट्रेशन मधून. टायट्रेशन मधून ते आपल्याला ओळखता येतं. पीएचचा फॉर्म्युला कसा मेन्शन करता तुम्ही? सर तो मी वाचलेला आहे फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट पीएच. पीएच कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला कसा मेन्शन करतो सर? आता जे वाचलेलं आहे पण एवढं आठ क्लिक होत नाही. व्हॅलेन्सी माहिती? हो सर. व्हॅलेन्सी म्हणजे समजा सर ऑक्सिजन आहे तो म्हणजे त्याचं ऍटॉमिक नंबर 8 आहे तर त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपण काढतो आधी 2 आणि 6. तर कुठल्याही ऍटमला जर त्याचं अष्टक पूर्ण करायचं असलं ऑक्टेट तर त्याला शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन लागतात. आणि आता ऑक्सिजनचं बघितलं तर 6 आहे तर त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे तर त्या ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 झाली. म्हणजे एखाद्या कुठल्याही मुद्राचं ऑक्टेट किंवा हेलियम असेल तर त्याचं डुप्लेट ॲक्सेप्ट म्हणजे मिळवण्यासाठी जेवढ्या इलेक्ट्रॉनची गरज असते त्याला व्हॅलन्सी असते. आणि अवोगॅड्रोज लॉ माहिती? सर मी वाचलेलं आहे पण आठवत नाही सर. म्हणजे ग्रॅज्युएशन होऊन भरपूर दिवस झाला त्यामुळे थोडं वाचत त्याच्याविषयी. हो सर. एम एस सी आय टी झालं तुमचं? हो सर. काय नाव पण एम एस सी आय टीचं? महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सध्या तुम्ही टॅक्स असिस्टंट या पदावर कार्यरत. तुम्ही एस टी ओला किंवा असिस्टंट जीएसटी कमिशनर वगैरे काय केलं आहे तुम्ही सध्या? म्हणजे त्याला प्रिफरन्स का दिला पहिला? हा पहिला नाही दिला, तिसऱ्या चौथ्या नंबरला आहे सर. नाही तुम्ही सध्या कार्यरत कोणत्या पदावर? हो सर बरोबर आहे. सध्या कर सहाय्यक. पहिला कर सहाय्यक म्हणून तुम्ही काम करताय. हो सर. तर तुम्ही पहिला प्रिफरन्स कुठे द्यायला पाहिजे होता? तसं नाही सर, म्हणजे आता मी त्या डिपार्टमेंटला काम करतो म्हणून त्याच डिपार्टमेंटला फर्स्ट प्रेफरन्स द्यावा असं असं नाही. आता माझी आवड इकडं म्हणजे आपण डिप्टी कलेक्टर पद जर घेतलं तर निश्चितच दोन्ही पदानुसार प्रशासनातली एक अधिकारानुसार आणि जबाबदारी कर्तव्यानुसार पोस्ट बघितली तर डिप्टी कलेक्टर हे असिस्टंट कमिशनरपेक्षा कार्यक्षेत्र जास्त आहे त्याच्यामुळं ते ॲक्सेप्ट केले असं. आणि मला जर सूट होणारे बघितलं तर दोन्हीपैकी डिप्टी कलेक्टर आहे असं वाटलं म्हणून त्यावेळेस मी फर्स्ट प्रेफरन्स त्याला दिला. किती तुमचा कशात फॉर्म भरला तुम्ही? मी ईडब्ल्यूएस मध्ये भरलं. किती तुमचा स्कोर? 446 आहे माझा. 446 कट ऑफ 478 आहे ओपनचा. माझा ईडब्ल्यूएसचा 68 आहे. 468 चांगला आहे. हो सर म्हणजे 55 आसपास पडते. हरकत नाही. थोडंसं तुम्ही इंटरनॅशनल इश्यू नॅशनल इश्यू स्कीम गव्हर्नमेंट थोडंसं कॅबिनेटमध्ये कमी दिसत आहे आणि टॅक्सेस असिस्टंट कर असिस्टंट त्याच्याविषयी रिलेटेड आणि केमिस्ट्रीविषयी थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. अच्छा बाकीचं एकंदरीत आवाज प्रेझेंटेशन इज ओके. ठीक आहे बाकी काही नाही म्हणून मी थोडंसं चर्चा करतो संपल्याशी. सर मी थोडं म्हणजे बोलू बोलू सर. आता मी म्हणजे कर साहेब म्हणून जॉईन आहे तर त्याचं काय आपल्याला डॉक्युमेंट दाखवावं लागतं का म्हणजे? नाही तसं काय नाही, जॉईन ते मिस केलं ना आयबाने. अच्छा आयबाने कसं सिलेक्ट झालं ना आपण फक्त सांगायचं डॉक्युमेंटची जर पदावर कारण जर त्यांनी म्हटले डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत तर मग ते तुझं डॉक्युमेंट घेऊन जात नाही. डॉक्युमेंट बाहेरच व्हेरिफिकेशन होतं तुमचं मध्ये तर कोणी देत नाही ना. त्याच्यामुळे तो प्रश्न होणारच नाही. आहे तरी मग सर मी सादर करायला लागतात असं म्हणायचं. ओके सर. ठीक आहे. ओके बेस्ट लक. थँक्यू सर.